नमस्कार, मी राहुल पौरकर, मॅक्स महाराष्ट्राच्या या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका राज्यस्तरीय व्यापक स्पर्धेवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नायक 2019 ही स्पर्धा राज्यात होऊ घातलेली आहे आणि वाचन, लेखन आणि वक्तृत्व अशावर आधारित असतील ही स्पर्धा असून यातूनच 2019 या राज्यातील आंबेडकर नायक निवडला जाणार आहे. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं औरंगाबाद मधील मिलिंद कॉलेज मधला एक जुना ग्रुप हा त्या अर्थाने समोर येऊन ही स्पर्धा आयोजित करत आहे. आणि यातीलच एक मुख्य भाग असलेले प्रशासनातले अधिकारी आणि ज्यांनी आजपर्यंत समाजसेवेमध्ये अग्रेसर असलेले असे सिद्धार्थ खरात साहेब हे आज आपल्या सोबत या ठिकाणी चर्चेसाठी आलेले आहेत. खरात साहेब, आपलं स्वागत आहे. खरं तर आंबेडकर नायक ही जी आपली कल्पना जी आहे, जी आपण राज्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून समोर आलो, नेमकी यातली भूमिका आपली नेमकी काय आहे, ही जर आम्हाला स्पष्ट सांगाल का? सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2019 ही राज्यस्तरीय वाचन, लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नव्या युगाचे उद्गाते आहेत. त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं विपुल असं काम आहे. आणि या संदर्भामध्ये त्यांनी मनन आणि चिंतन करून विविध ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये आणि त्यानंतर खूप ही ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. परंतु या ग्रंथसंपदेचं वाचन न होताच अनेक लोक त्यांची चळवळ चालवायचं म्हणतात, तो विरोधाभास आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विषयावरती विचार आणि मंथन केलेलं आहे, तो विचार आपण जर समजून घेतला नाही तर त्यांची चळवळ, त्यांनी अपेक्षिलेलं स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणून बाबासाहेबांना जर समजून घ्यायचं असेल आणि त्यांना अपेक्षिलेली जर चळवळीचं काम करायचं असेल तर त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्या पुस्तकामध्ये त्यांचा विचार, त्या पुस्तकामध्ये त्यांचा विचार आजही आपल्याला बघायला मिळतो. म्हणून पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांना या सगळ्या विषयावरती काय म्हणायचं हे समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचन करणं महत्वाचं आहे. हा या सगळ्या उपक्रमाचा भाग आहे. पण एकीकडे दुसरीकडे जर बघितलं असेल तर या देशामध्ये फक्त आंबेडकर यांना आपण फक्त पुतळ्यातच बघत आलेलो आहे. मात्र मेंदूत ज्या पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांचे विचार या इथल्या समाजव्यवस्थेच्या आतमध्ये जे जायला पाहिजे अशा खऱ्या अर्थानं गेलेलं दिसत नाही, तर यातून ते कार्य साध्य होईल असं वाटतंय का तुम्हाला? कुठेतरी निश्चितपणानं होईल. कारण ही गोष्ट खरी आहे की अलीकडं बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ वाचन न करताच अनेक जण त्यांच्या विचारावर आधारित काम करायचं म्हणतात. हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विरोधाभास आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल किंवा त्यांना अपेक्षित असलेला नायक खऱ्या अर्थानं समाजात निर्माण व्हायचा असेल आणि करायचा असेल तर त्यांनी जी काही तथ्य मांडलेली आहेत ती तथ्य आजही त्या ग्रंथरूपामध्ये उपलब्ध आहेत. आणि गरज एवढीच आहे की सगळ्यांनी त्या ग्रंथाकडे किंवा त्या पुस्तकाकडे जाण्याची गरज आहे. दुर्दैवानं आज अनेक लोकांच्याकडे पुस्तकं उपलब्ध आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही 22 खंड, त्यांचं जे काही साहित्य आहे ते 22 खंड अनेक लोकांच्याकडे उपलब्ध आहे. परंतु ते सगळ्यांनी वाचलंच का, ते सगळ्यांनी वाचलं का, हा प्रश्न आहे. खरं साहेब, आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने विविध क्षेत्रांमधलं काम होतं. मग ते त्या अर्थ तज्ज्ञ होते, शेतीवर त्यांचं, इरिगेशनवर मोठं काम होतं, त्याचप्रमाणे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा मूकनायक असेल किंवा इतर वर्तमानपत्र काढून त्यांनी पत्रकारितेसुद्धा काम केलेलं आहे. तर अशा विविध क्षेत्रांमध्ये आंबेडकरांनी काम केल्यानंतर सुद्धा आजही या देशामध्ये डॉक्टर आंबेडकरांना फक्त दलितांचे उद्धारक म्हणूनच बघितलं जाते. तर ही कुठंतरी जी त्यांची लोकांच्या मागची जी मानसिकता आहे ती पुसून काढण्याकरिता आंबेडकर नायक या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या काळात काय काम करणार आहात? नाही, सर्वप्रथम मी तुमच्या मताशी सहमत आहे की जे आपण म्हटलात की बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं विविध क्षेत्रामध्ये काम असताना सुद्धा त्यांची इमेज जी आहे ती फक्त एका दलित वर्गापुरतीच मर्यादित आहे आणि त्यांचं विविध क्षेत्राचं काम, मात्र विविध क्षेत्रातलं जे काम आहे ते मागे पडतं. याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही जे काही लिखाण आहे किंवा त्यांची भाषणं आहेत किंवा त्यांचे विचार आहेत ते ज्या पुस्तकामध्ये संपादित केली आहेत ती त्याचं वाचन बहुतेक लोकांनी केलेलं नाही आहे. आणि आज जी लोक भाषणं करतात त्या भाषणाला तथ्यांचा आधार राहत नाही आणि त्यांचं विचार न वाचताच ती त्यांची चळवळ अंमलात आणण्याच्या संदर्भामध्ये बोलत असतात.
खरं तर त्यांचा विचार समजून न घेता त्यांना काहीतरी मांडायचं असतं हे चुकीचं आहे. म्हणून जो बोलतो आहे, जो कोणी आज समाजातला जो कोणी माणूस बोलणार आहे, त्यांनी अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन आहे, जे काही पुस्तक आहेत त्यांचं वाचन करायचं, समजून घ्यायचं, त्यातले तथ्यांचा आधार घ्यायचा आणि ते एक्सप्रेस केलं पाहिजे. दुर्दैवानं आज जी लोक बोलतायत ते वाचन विरहित बोलतात, जे बोलतात ते वाचनाच्या व्यतिरिक्त असतात आणि जे वाचन करतात त्यांना बोलता येत नाही. म्हणून बाबासाहेबांचं वाचन करणारा, लिखाण करणारा आणि ते व्यवस्थितपणानं मांडणारा एक समाजामध्ये जो काही माणूस आहे तो तयार झाला पाहिजे आणि ही संख्या जास्तीत जास्त वाढली पाहिजे हा या स्पर्धेच्या पाठीमागचा भाग आहे. म्हणून ही स्पर्धा आम्ही 3 टप्प्यामध्ये घेतलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय राज्यघटना हे एक पुस्तक आम्ही ठेवलेलं आहे. याचं कारण असं की हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये काही प्रिन्सिपल्स आहेत, डायरेक्टिव प्रिन्सिपल्स आहेत, फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत किंवा मायनॉरिटीजचे काही सेक्शन्स आहेत, आपल्या अनेक महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत ते सगळ्यांना माहिती असले पाहिजे. म्हणून भारतीय राज्यघटना हे पहिलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन त्याच्यामध्ये घेणार आहे. सर्वसाधारण 10 ते 15 हजार परीक्षार्थी या परीक्षेला बसतील असा अंदाज आहे, कारण ज्या प्रमाणात या परीक्षेसाठीचा रिस्पॉन्स नोंदणीच्या मार्फत मिळतोय ते पाहता मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्र आणि इवन देशातून सुद्धा यासाठी नोंदणी मोठ्या प्रमाणात होते आहे. या पहिल्या टप्प्याची जी परीक्षा आहे त्याचं ऑनलाईनची जी काही नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर आहे आणि ही परीक्षा सर्वसाधारण नोव्हेंबर एंडला आम्ही घेण्याचा विचार करतो आहे. ही परीक्षा संपल्यानंतर त्यातून सुमारे 300 ते 500 विद्यार्थी जे आहेत, परीक्षार्थी आहेत, ते आम्ही लेखी परीक्षेला घेणार आहोत. त्या लेखी परीक्षेसाठी हुवेर दी शुद्रास आणि अॅनिलेशन ऑफ कास्ट म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते आणि जातीव्यवस्थेचं निर्मूलन याच्याशिवाय भारतीय राज्यघटना हे 3 पुस्तकं आम्ही ठेवलेली आहेत. या 3 पुस्तकावर मात्र निबंध वजा, काही छोटे म्हणजे प्रश्नोत्तर असतील आणि काही निबंध वजा पुस्तका प्रश्नोत्तर असतील. ही जी या परीक्षेमध्ये जे कोणी चांगले निबंध लिहिणार आहेत त्या निबंधांना आम्ही प्रसिद्धी देणार आहोत, त्याचं एक पुस्तिका प्रकाशित करणार आहोत आणि याशिवाय या परीक्षेमध्ये जे कोणी प्रथम द्वितीय येतील त्यांना सुद्धा वेगळ्यानं पारितोषिक देणार आहोत, पार्टिसिपेटरी सुद्धा प्रमाणपत्र देणार आहोत. या परीक्षेमधून जे काही जे कोणी बाहेर पडतील सुमारे 25 ते 50 विद्यार्थी त्यांचं चिठ्ठ्या टाकून त्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि त्यातून ठरणार आहे खऱ्या अर्थानं जो वाचन करणार आहे, जो लिहिणार आहे आणि जो व्यक्त करणारा व्यक्ती आहे, जो कोणी स्पर्धक आहे, त्यातून ठरणार आहे की बाबासाहेब आंबेडकर नायक 2019 हा कोण असणार आहे. यातला मूळ मुद्दा असा आहे की कुणीतरी या परीक्षेमध्ये प्रथम येणार, द्वितीय येणार, पण हा आमचा मूळ मुद्दा नाहीये. या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं आपण डोळ्याखालून घालावी, त्याची तोंड ओळख व्हावी आणि माझा असा दावा आहे की जो कोणी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली 3 ते 5 पुस्तकं वाचील तो स्वतः परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ तोच नव्हे तर तो ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाईल, कोणत्याही क्षेत्रामध्ये, तो शासनात असो, प्रशासनात असो, सामाजिक क्षेत्रात असो, उद्योग क्षेत्रात असो, खाजगी असो, कुठेही असो, तो ज्या ज्या क्षेत्रात असेल त्या ठिकाणी तो भक्कमपणानं काम करेल आणि इतरांना सुद्धा परिवर्तित केल्याशिवाय राहणार नाही इतकी शक्ती ही बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या विचारामध्ये. म्हणून पर्सनॅलिटीचे कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही. जो कोणी बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही पुस्तक वाचतो तो स्वतः समृद्ध होतो आणि इतरांना सुद्धा परिवर्तित करून समृद्ध करतो इतकी शक्ती त्यामध्ये आहे. आणि हा जो उपक्रम आहे हे एक अभियान आहे एक प्रकारचं, की ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो जास्तीत जास्त मूळ विचार लोकांमध्ये पोहोचवा आणि त्यातून एक सक्षम आणि सकस प्रकारची जी काही त्यांचे अनुयायी निर्माण व्हावेत, त्यांना अपेक्षित असलेला जो काही नायक आहे समाजामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हावा आणि त्यातून एक सुसंपन्न आणि संस्कृत समाज निर्माण व्हावा अशा प्रकारचा एक आशावाद या सगळ्या उपक्रमापाठीमागे आहे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे सगळ्यांचा उत्साह आणि जो काही उदंड प्रतिसाद मिळतो आहे त्यामार्फत हा जो उपक्रम आहे तो यशस्वी होईल असा आशावाद वाटतो आहे. नक्कीच, म्हणजे आपला उपक्रम जरी यशस्वी होईल मात्र आपल्या मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दर्शकांना आपण नेमकं नोंदणी कशी करायची किंवा त्या प्रक्रियेमध्ये कसं यायचंय ही थोडीफार एक थोडक्यात माहिती सांगा त्यांना. थोडक्यात हा छान प्रश्न विचारलाय. पण खरं तर ही मोफत नोंदणी आहे.
त्यामुळं याच्यामध्ये काही पैसे वगैरे किंवा काही शुल्क भरण्याची काही गरजच नाही आहे. कारण जेव्हा हा उपक्रम आम्ही समोर आणला तेव्हा ह्या पहिलं प्रथम बक्षीस, द्वितीय बक्षीस किंवा बक्षिसाची सगळी रक्कम जी आहे ती स्वतःहूनच इतर सगळ्या पार्टिसिपेंटनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिली की आम्हाला आता निधी घेण्याची गरजच नाही. त्यामुळं ही मोफत नोंदणी आहे. आपण आंबेडकर नायक.com वरती जावं आणि त्या ठिकाणी मोफत नोंदणी हे जे काही टॅब आहे त्या ठिकाणी प्रेस करावा आणि त्या ठिकाणी आपलं युजर आयडी आणि पासवर्ड देऊन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर आपल्याला जो ईमेल आहे आपला आपण जो काही त्यामध्ये देणार आहे त्यावरती ती लिंक येणार आहे आणि त्या लिंकवरती तुम्हाला बाकीची सगळी पुढची व्यवस्था आणि पुढचं जे मार्गदर्शन ते होणार आहे. त्यामुळे ही मोफत नोंदणी आहे. फक्त आपण आंबेडकर नायक.com वरती जावं आणि त्या ठिकाणी प्रेस करावं आणि नोंदणी करावी आणि जे काही टाइम टेबल आहे तो त्यामध्ये बघावा. थोडाफार कदाचित टाइम टेबल सगळ्यांच्या सोयीनं करण्यात येईल, थोडा मागं पुढे होईल, परंतु आंबेडकर नायक.com वरती आपण जावं आणि त्या ठिकाणी मोफत नोंदणीवरती रजिस्टर करावं आणि या परीक्षेला बसावं आणि आंबेडकर नाईक 2019 सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सहभागानं प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी करावं अशा प्रकारचं आवाहन मी या निमित्तानं सर्वांना करतो आहे. नक्कीच हे होते जे प्रशासनातले एक अधिकारी आहे, समाजसेवेमध्ये नेहमी अग्रेसर असतात असे सिद्धार्थ खरात साहेब यांनी आज सांगितलंय. आंबेडकर नायकच्या माध्यमातून जी काही स्पर्धा ते राज्यभरात घेत आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून तो जो कोणी आंबेडकर नायक ते निवडणार आहेत तो खऱ्या अर्थानं या देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे डोक्यात त्याच्या जे काही विचार असतील त्या विचाराने समोर जाणारा तो नायक असेल ही अशी आम्ही आशा करतो. आणि या आंबेडकर नायक यांच्या स्पर्धेला आणि या करत असलेल्या या कार्यक्रमास आम्ही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.